भाजपाच्या तिकिटावर विधानसभेसाठी 16 मार्च 1995 जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो तेव्हाही जनतेची सेवा हेच लक्ष होते. आज विश्वगौरव व राष्ट्रभक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहावरून लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेची सेवा करण्यासाठीच उभा आहे तेव्हा गतिशील विकास आणि जनतेचा विश्वास हेच ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी वणी येथे आयोजित बूथ कार्यकर्ता व शक्ती केंद्र प्रमुख संमेलनाला मंगळवारी संबोधित केले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंबईहून चंद्रपूरला परतल्यावर कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताने मी भारावून गेलो, असे मुनगंटीवार म्हणाले. वणी येथील विनायक मंगल कार्यालयात आयोजित या संमेलनाला वणी विधानसभेतील 3000 प्रमुख कार्यकर्ते आघाडी प्रमुख उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर टीका करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेस हा पक्ष देशभक्तीच्या रूपात आलेला मायावी राक्षस असून सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना प्रलोभने दाखवण्यासही तो कमी करणार नाही. काँग्रेसच्या काळातच निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन पहिल्यांदा वापरली गेली होती हे काँग्रेस विसरले असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसचा उमेदवार कुणीही असला तरी निवडून NDA उमेदवार येईल आणि एकदा निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला हा मतदारसंघ जाऊ देणार नाही असे ठाम मत व्यक्त केलं. निवडणूक जिंकण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांचा वाटा महत्वाचा असून त्यांनी मोदी यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवावे, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करावा, शेतकरी व महिला हितासाठी कार्य करावे असे आवाहन बूथ कार्यकर्त्यांना उद्देशून मुनगंटीवार यांनी केले. यावेळी संजीव रेड्डी, बोतकुलवार, मदन एरावार, अशोक उईके, संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोराडे, रवी बेलुकर, राजेंद्र महाडोळे, राम लाखिया आदी भाजपा नेते मंचावर उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट.